हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. 2-3 दिवस झालं तब्येत बरी नाही आहे आणि पुण्याच्या डॉक्टरांना कॉल करून विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं की जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या काही तपासण्या त्यांनी करायला सांगितलेत आणि ब्लड टेस्टसुद्धा करायला सांगितले. त्यासाठी विट्याला आलो आहे, कारण जवळ म्हटलं तर विटाच पडतं आणि पुण्याला जाणं तर काय लगेच पॉसिबल होणार नाही आहे, कारण एवढा लांबचा प्रवास काय मला लगेच जमणार नाही. म्हणून डॉक्टर बोलले की हृदयाच्या तपासण्या करा आणि त्याचे रिपोर्ट पुण्याला पाठवा. तर इथं काही माझ्या टेस्ट करायचे, त्याच्यासाठी आले आम्ही. ब्लॉग कंटिन्यू पाहतो. हॉस्पिटलमध्ये निघालोय, फोनवरतीच नंबर लावला होता. आता बघूया आता तरी किती पेशंट पुढे आहेत. काय गर्दी आहे? अरे बाप, गर्दी तर दिसते भरपूर. आता थोडी इथे करण्यासाठी निघालो. तरी 1-1.5 तास लागेल म्हटले रिपोर्ट येण्यासाठी. तिथं वजन चेक केलं, आता वजन चेक केलं. आमचं कमी झालं, नको आहे ना वाढलं. आमचं कमी झालं नाही वाढले ना. नको म्हणते वाढू देऊ नका म्हटलं. आता वजन चेक केलं, वजन थोडंसं वाढलेलं आहे. वाढल्यानंतर पण काळजी आहे जरा. 1 किलो वाढते. आता नंबर लावलाय, इथं थांबले. बघूया कधी नंबर येतो ते. रिपोर्ट यायला अजून वेळ आहे, त्यामुळे जरा वेळ थांबलो आम्ही. अजून ब्लड टेस्टचा रिपोर्ट यायचा आहे. तिथे पण म्हटलं तर 1-1.5 तास लागेल म्हटलं ते ना. 1-1.5 तास लागेल म्हटलं, त्यामुळे थांबावं तर लागणारच आहे. अंदाज पडला आत्ता जवळपास साडेपाच ते 10 मिनिटं कमी. तरी अजून 1 तास जरी म्हटलं तरी अंदाज पडतो तोपर्यंत. रिपोर्ट्स
आलेत, तर आता ब्लडचे रिपोर्ट्स राहिले तर झाले का नाही ते पाहून येते. हे गेलेत चहा घेण्यास बाहेर. त्याच्यावर तू इथे थांबतोय हे बघून येते. हे फायदेच ठेवतो पटकन जाऊन येते. गेलेच ब्लडचे रिपोर्टला किती वेळ लागतो काय माहिती असं. कारण प्रॉब्लेम काय झाला आहे, माझी गोळी जी 6 गोळी असते 7-7 वाजतापर्यंत घेतली तरी चालते, 6 जी गोळी असते ती गोळीच घरी राहिली, आणायची विसरली मी. त्यामुळे मग आता लवकर जावं लागणार आहे. वेळ लागेल तरी किती वेळ, कारण माझं गोळीच घरी राहिली. ॲसेटवर जी गोळी असते का त्या गोळीसाठी मला लवकर पुजारी शोभा संतोष ती गोळी त्या गोळीसाठी मला लवकर घेतलं पाहिजे. घेतले तर घेतले असते बघा जरा लवकर झाले तर. थोडा वेळ तरी थांबावं लागेल म्हटले, त्यामुळे अजून थोडा वेळ तरी थांबावं लागणारच आहे. तोपर्यंत बघूया गोळी जर भेटली मेडिकलमध्ये पुन्हा. हे गेलेत चहा घ्यायला, आलेत का पाहायला गेला ऐश्वर. आले का? हां नाही झाले. कंटाळा बसून हॉस्पिटलमध्ये बसायचं म्हणलं की खूप कंटाळा येतो मला. तर नकोच वाटणार वेळच जात नाही. आले मी तर बसून बसून कंटाळा अजून आले नाही. आता तिकडंच निघालो बघूया, तिथं जाऊन थांबतो. दवाखान्यात आल्यानंतर असंच राहायशिवाय आहे का थांबावं लागतं. लाईन लागली आहे बघा, गर्दी आहे इथं सुद्धा. मग काय माहिती आता दोन तीन वेळा तर येऊन गेले मी. किती वेळ लागतो रिपोर्टला अजून काय माहिती. दुसरं काय नाही, थंडीचं वातावरण आहे आणि अंधार पडल्यानंतर खूप थंडी वाजते. एकतर तब्येत बरी नाही त्याचं. तरी लवकर आलो होतो पण दवाखान्यात आले की वेळ लागतोच, थांबावं तर लागतोच मग. आणि चांगल्या 2-3 टेस्ट आहेत त्यामुळे मग वेळ लागतो. तरी 2D इकोचा रिपोर्ट लगेच भेटला आम्हाला. तर आता ब्लडचे रिपोर्ट्स राहिलेत, 2 ब्लड टेस्ट आहेत, त्याचे रिपोर्ट्स यायचे आहेत. मग वाट बघत बसले. गोळी घरी राहिल्यामुळे गडबड करायचं का. आणि अंधार पण पडायला लागल्यानंतर गाडीवर खूप थंडी वाजते. नाही त्याला म्हटलं त्या दिवशी वेळ झाला होता आम्हाला खूप. इथं अण्णांची औषधं घ्यायलाच वेळ झाला होता. काय करायचं मेडिकलमध्ये किती लेट झाला त्या दिवशी आपल्याला. आले एकदा रिपोर्ट, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आता निघालो घरी. अंधार पडायला लागलाय, घरी जाईपर्यंत पूर्ण अंधार पडतोय. हो
का ते कधीतरी रक्त खूप कमी झालं आहे का? रक्ताची रिपोर्ट ब्लड खूप कमी आहे, त्यामुळेच मला असं विकनेस पणा, पाय दुखत होते ना सारखं, त्यामुळे तसं होत होतं. असं मास्क घ्यायचा कधी पण, कारण नाकाला प्रोटेक्शन, तोंडाला प्रोटेक्शन, चेहऱ्याला प्रोटेक्शन आणि कानाला प्रोटेक्शन. पायेश्वर ऐकत जा बरं का, थंडी वाजते, वरती टोपी घाल, गाडीवरती खूप वारं लागतं. अंदर पडल्यावर घालून कुठं लावले जास्त घालत काय स्वेटर आता घाल की बाबा. नको ग, उगच उकडत. म्हणालो की नाही मला नाही थंडी सण होत, त्यामुळे मी घाल सोपं म्हणून. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक दिवस सुद्धा चुकून सुद्धा गोळी चुकवायची नाहीये, त्यामुळे मग असा अलार्म लावून ठेवलाय, बरोबर गोळीचे टाइम झालं की रोज असा गजर वाजतो, म्हणजे माझ्या आठवणीत राहण्यासाठी हे केलेलं आहे. तर आता जाता जाता संत्री घेतली. मम्मी एक बाजूला काढून ठेव, ओके. तर आता घरी निघालोय आम्ही, आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक एक सबस्क्राईब सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. घरी गेल्यानंतर आता रिपोर्ट सगळे डॉक्टरांना पाठवायचेत, तर डॉक्टर काय सांगतील हे सुद्धा टेन्शन आलेलं आहे, कारण त्रास जरा असा जाणवतो आहे मला. तर बघूया डॉक्टर काय सांगतायत हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. तब्येत जराशी बरी होईपर्यंत डेली ब्लॉग न येता एक दिवसाड ब्लॉग येईल, आणि नंतर मग तब्येत बरी झाल्यानंतर रेग्युलरली आपले ब्लॉग पाहायला भेटतीलच तुम्हाला. आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते, लवकरच भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.